विद्यार्थी मित्रांनो, समाज किंवा सामाजिक स्थळांवर आपण कसं वागलं पाहिजे याविषयी माहिती घेतली. आता प्रत्यक्षात त्यावर आधारित परीक्षेला कशा स्वरूपात प्रश्न असतो, तर मगाशी सांगितल्याप्रमाणे ज्या पद्धतीने भावनिक बुद्धिमत्तेचा प्रश्न आहे त्या पद्धतीने सामाजिक बुद्धिमत्तेचा असतो. आपल्याला इथं घटना दिलेल्या आहेत व त्याच्यावर तुम्ही कसं वागाल यासाठी चार पर्याय दिलेत. आता लक्षात घ्या, कधी कधी सामाजिक ठिकाणी तुम्हाला दोन दोन पर्याय चांगले वाटतील, परंतु त्या दोन्हीतला सर्वात चांगला कोणता तो आपल्याला निवडायचा आहे. सुरुवात करूया पहिल्या प्रश्नापासून. पहिला प्रश्न आपल्याला काय विचारलाय समजून घेऊया विद्यार्थी मित्रांनो. दुष्काळग्रस्तांना मदत करण्यासाठी तुम्ही काय कराल. आता दुष्काळग्रस्त म्हणजे कोण, तर ज्यांना पाणी मिळत नाही, ज्यांना अन्न मिळत नाही, अन्न आणि पाणी याची कमतरता किंवा कमी असणं याला म्हणतो आपण दुष्काळ. आता पाणी मिळत नाही म्हणल्यावर तुम्ही काय कराल, तर तोच आपल्याला इथं प्रश्न विचारलाय की जेव्हा तुम्हाला असं समजलंय की दुष्काळी एक भाग आहे आणि दुष्काळग्रस्त भागाला काय करायचे, तुम्हाला मदत करायची, तर तुम्ही काय कराल. बघा, टीव्हीवर बातम्या बघत बसे. आता जर याचा विचार केला, टीव्हीवर जर बातम्या बघत बसलो तर दुष्काळग्रस्तांना मदत होणार आहे का, तर नक्कीच नाही. त्यामुळे हा पर्याय चांगला नाही. नुसतं बघत बसायचं, बघितल्यावर मदत होईल का, तर नाही. त्यामुळे हा पर्याय चांगला नाही वाटत, योग्यही नाही वाटत. वर्तमानपत्र वाचेल. आता बघा, बातम्या बघणं योग्य आहे, परंतु परिस्थिती काय आहे, तुम्हाला मदत करायची. मग मुद्दा काय लक्षात घ्यायचा की बातम्या बघणं हे काय वाईट नाही, परंतु या पर्यायासाठी जर आपण याचा विचार केला तर बातम्या बघणं जरी योग्य असलं तरी सुद्धा यांना मदत करायची म्हटल्यानंतर नुसत्या बातम्या बघत बसल्या तर त्यांना मदत होणार नाही. याचा अर्थ हे चांगलं आहे, परंतु प्रश्नासाठी आपल्याला सर्वात चांगलं पाहिजे. पुढे जाऊया, वर्तमानपत्र वाचेल. आता वर्तमानपत्र वाचणं सुद्धा चांगली सवय आहे, परंतु आपल्याला मदत करायची, मदत नुसतं पेपर वाचून मदत होईल का, नाही होणार. त्यामुळे चला जाऊया पुढे. बघा, सगळेच पर्याय चांगले वाटत आहेत, पण सर्वात चांगला निवडायचा आहे. इतरांना मदत करायला सांगेल. बघा, हा सुद्धा पर्याय चांगला आहे की आपण इतरांना मदत करायला सांगूया की अरे तुमच्याकडे जर पैसे असतील, तुमच्याकडे जर काही साहित्य असेल तर त्याची तुम्ही मदत करा. चांगली गोष्ट आहे ना की इतरांना मदत करायला सांगेल. पण आपलं काय ठरलंय, चारही पर्याय, या चारही पर्यायापैकी सर्वात चांगला पर्याय निवडायचा आहे. आणि या चौथ्या पर्यायाकडे, स्वतः आधी मदत करेन. बघा, यातले सर्वात चांगलं काय वाटतंय की आपण जर स्वतः मदत करायला सुरुवात केली तर आपण इतरांना सांगू शकतो, हे लक्षात घ्या. आता हे पण चांगलं आहे, परंतु या घटनेसाठी हे थोडस कमीच वाटतंय. मग मदत करायची असेल तर सगळ्यात भारी किंवा सगळ्यात चांगलं वाक्य काय वाटतंय विद्यार्थी मित्रांनो, तर लक्षात घ्या, स्वतः आधी मदत करेन, हे खूप चांगलं वाटतंय. कारण आपण स्वतः सुरुवात केली तरच इतर माणसं करतील. महात्मा गांधीजींच्या बाबतीत एक गोष्ट सांगितली जाते की त्यांच्याकडे एक महिला आली होती व ती म्हटली की माझ्या मुलाला गुळ खायची सवय आहे, ती गुळ खायची सवय मोडायची आहे. तेव्हा गांधीजी म्हटले की तुम्ही काय करा, 15 दिवसांनी या. परत त्या 15 दिवसांनी आल्या, परत गांधीजी म्हणाले की तुम्ही 30 दिवसांनी आता. पुन्हा 30 दिवसांनी आल्या, पुन्हा गांधीजी म्हणाले तुम्ही 2 महिन्यानंतर या. पुन्हा त्या 2 महिन्यानंतर आल्या आणि तेव्हा महात्मा गांधीजींनी एवढंच वाक्य सांगितलं की अरे बाळा, सारखा सारखा गुळ खाऊ नकोस, गुळ खाणं चांगलं नाही, एवढं सांगितलं. मग त्या महिलेनं गांधीजींना प्रश्न विचारला की तुम्ही हे वाक्य आधीच सांगू शकला असता, मग आता तुम्ही 3 महिने का लावले, एवढा दिवस का लावला वेळ. तर त्यांनी सांगितलं की त्या लहान मुलाप्रमाणे मला सुद्धा जास्त गुळ खायची सवय होती. मग महिलेनं विचारलं, मग तुम्ही काय केलं, तर मी आधी स्वतःची गुळ खायची सवय कमी केली आणि मग त्या मुलाला सांगितलं. म्हणजेच हे थोर जे व्यक्ती आहेत त्यांच्याकडनं आपल्याला हे शिकायचं असतं विद्यार्थी मित्रांनो, की आधी स्वतः करायचं, आधी केले मग सांगितले. आधी स्वतः करा तर तुम्ही इतरांना सांगू शकता, हे लक्षात घ्या. त्यामुळे यातला मदत करण्यासाठी जर म्हटलं तर आधी स्वतः सुरुवात करावी. म्हणून मदतीच्या बाबतीत स्वतः मदत करेल हा सर्वात चांगला आणि योग्य पर्याय वाटतो. म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4, स्वतः आधी मी मदत करेन, हा आपल्याला उत्तर म्हणून मिळणार आहे. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न असा आहे की तुमची शाळा सुटली आणि शाळा सुटल्यानंतर तुमच्या बाटलीत पाणी शिल्लक आहे. बघा, बऱ्याच मुलांच्या बाटलीत पाणी शिल्लक असतं, बरोबर का. आता आमची देखील शाळा आहे, तर आमच्याही शाळेत आम्ही पाहतो की मुलांच्या बाटलीतलं पाणी शिल्लक असतंच. चला पुढे जाऊया. तर आता पाणी शिल्लक काय म्हटल्यानंतर यावर तुम्ही काय कराल, त्या बाटलीतल्या पाण्याचं, शिल्लक पाण्याचं तुम्ही काय करणार, तर आपल्याला पर्याय दिले. बघा, मैदानावर फेकेल. आता पाणी शिल्लक आहे म्हणून काय करेल, मैदानावर फेकेल. चांगला आहे का हो, नाही. याचा अर्थ आपण पाणी वाया घालवतोय, त्यामुळे हे चांगलं नाही, हे नको. मैदानावरील झाडांवर टाकेल, हा पर्याय थोडासा चांगला वाटतोय. बघा, थोडासा का म्हणजे जास्त चांगला वाटतोय.
कारण मैदानावरील झाडांवर पाणी टाकलं तर झाड झाडांना ते पाणी तरी भेटेल, झाड वाढण्यास मदत होईल. ठीक आहे, हा जरा बरा वाटतोय, हा थोडासा आपण टिक करून ठेवूया. पुढे जाऊया, मित्राच्या अंगावर उडवेल. आता हे बरोबर आहे का? मित्राच्या अंगावर पाणी शिल्लक आहे म्हणून उडवणं हे सुद्धा योग्य नाही, हे पाणी वाया घालवण्याचंच लक्षण आहे. म्हणून हा सुद्धा पर्याय योग्य ठरत नाही, चांगला नाही, नको हा सुद्धा. रस्त्यावर फेकेन याच्यासारखंच झालं बघा, रस्त्यावर सुद्धा फेकणं योग्य नाही. म्हणून आपण जो तुर्तास ठेवला होता तोच पर्याय आपल्याला बरोबर येतोय. लक्षात घ्या, आपण वाक्य असं सांगितलं होतं, जरी आपल्याला उत्तराचं वाक्य मिळालेलं असलं तरी लगेच उत्तरापर्यंत पोहोचायचं नाही, चारही पर्याय वाचायचे, त्यातला सर्वात चांगला कोणता हा आपल्याला निवडायचा आहे. यात सर्वोत्तम किंवा सगळ्यात चांगला आणि योग्य सापडला तो म्हणजे मैदानावरील झाडांवर टाकेल. आमच्या शाळेचंच उदाहरण द्यायचं म्हटलं तर आमच्या शाळेतल्या मुलांना आधी सूचना सांगितलेली आहे की तुमच्या बाटलीतलं पाणी शाळेभोवतीच्या झाडांना घाला, मुलं तशीच करतात. त्यामुळे शिल्लक पाणी वाया न जाता ते झाडांना विद्यार्थी मित्रांना मिळतं, त्यामुळे झाड फुलण्यास मदत होते. म्हणून मैदानावरील झाडांवर पाणी टाकेन, शाळा सुटल्यानंतर माझ्या बाटलीमध्ये जे पाणी शिल्लक आहे ते मैदानावरील झाडांवर टाकेन, हा योग्य पर्याय मला वाटतो, हा सगळ्यात चांगला, सगळ्यात योग्य, सगळ्यात चांगला वाटतो. जेणेकरून बाटलीतल्या पाणी जे शिल्लक आहे त्याचाही उपयोग चांगला होईल आणि झाड सुद्धा वाढण्यास मदत होईल. म्हणून माझं या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 मैदानावरील झाडांवर टाकेन असं मला मिळणार आहे. त्यानंतर येऊया पुढच्या प्रश्नाकडे. पुरातन वस्तूंचे संग्रहालय पाहायला गेलेला आहात. समजा तुमच्या शाळेची सहल गेलेली आहे कुणीकडं, तर पुरातन वस्तू याचा अर्थ मागच्या काळातील, इतिहासाच्या काळातील तलवार असेल किंवा इतर काही भांडे असतील, ह्या वस्तू तुम्ही पाहायला गेलेला आहात वस्तू संग्रहालयामध्ये. संग्रहालयाचा अर्थ काय? जिथे एकत्रित वस्तू संग्रह किंवा साठा करून ठेवला जातो त्याला वस्तू संग्रहालय म्हणतात. मग तिथं तुम्ही पाहायला गेलाय तर तुम्ही काय कराल? चला पाहूया आपल्याला पर्याय काय मिळतंय. तेथील सूचनांचे तंतोतंत पालन करेल. हा बघा, बाहेरचं ठिकाण आहे, नवीन ठिकाण आहे, तिथल्या सूचनांचं पालन केलंच पाहिजे. हा पर्याय तुर्तास आपल्याला बरा वाटतोय, तर हा आपण टिक करून ठेवूया. आपण आपलं काय ठरलंय? चारही पर्याय वाचायचे. पुढचा पर्याय वाचूया, प्रत्येक वस्तूला हात लावेल. आता लक्षात घ्या, ती वस्तू आपल्या ओळखीची आहे का? नाही. मग त्या वस्तूला हात लावणं योग्य आहे का? तर नाही. प्रत्येक जणच त्या वस्तूला हात लावायला लागला तर ती वस्तू कशी होईल? घाण होईल, त्याच्यावर मळ जमा होईल. त्यामुळे आपण हात लावला नाही पाहिजे. नीत काय लिहिलंय? प्रत्येक वस्तूला हात लावेल. त्यामुळे हे चांगलं नाही, हे योग्य नाही, हे नको. चला पुढे जाऊया, मित्रांशी गप्पा मारत बसेल. आता सरांनी कुणीकडे नेले तुम्हाला वस्तू संग्रहालय बघायला, आता तुम्ही काय करताय? मित्रांशी गप्पा मारताय. हे योग्य आहे का? नाही. मित्रांशी गप्पा मारा की पण कधी घरी किंवा शाळा सुटल्यानंतर, मधल्या सुट्टीत, ठीक आहे. परंतु आपण काय पाहायला गेलोय, तिथं मित्रांशी गप्पा मारत बसणं योग्य आहे का? तर नाही. त्यामुळे हाही पर्याय नको आपल्याला. पुढे जाऊया, वस्तूंबाबत निंदा मस्करी करेल. आता हे तर चांगलं आहे वय बघा. बरं, एखादी वस्तू आपल्याला दिसते आणि आपण त्याची निंदा करायची, वाईट नावं ठेवायची, हे नावं ठेवणं सुद्धा चांगलं नाही. म्हणून सर्वात चांगलं आणि योग्य आपण आधीच टिक करून ठेवलं आपल्या मनामध्ये की मी वस्तू संग्रहालय मध्ये गेल्यानंतर तेथील सूचनांचं आणि नियमांचं मी तंतोतंत पालन करेन, चांगलं वागेन, हा सर्वात चांगला आणि योग्य पर्याय मला पर्याय क्रमांक 1 मध्ये दिसतो. म्हणून या प्रश्नाचं उत्तर वस्तू संग्रहालय पाहायला गेल्यानंतर पर्याय क्रमांक 1 मध्ये चांगलं उत्तर मिळतं की तेथील नियमांचं मी पालन करेन. म्हणून आपलं उत्तर पर्याय क्रमांक 1, तेथील सूचनांचं तंतोतंत पालन करेन असं आपल्याला मिळणार आहे. आता अजून काही प्रश्नांचा सराव करूया. बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला काय विचारलंय, तर शाळेतील विज्ञान मेळाव्यात, आता तुमच्या शाळेमध्ये देखील विज्ञान मेळावा आयोजित केला जात असेल की उद्याचे भविष्यातील शास्त्रज्ञ घडावे यासाठी एक चांगला उपक्रम म्हणजे विज्ञान मेळावा, बरोबर का? मग तुमच्या शाळेमध्ये विज्ञान मेळावा आहे आणि तुम्ही स्वयंसेवक आहात. स्वयंसेवक याचा अर्थ काय? तर कोण दंगा करतंय का, किंवा कचरा होतोय का, किंवा बाहेर येणारी मुलं जे विज्ञान मेळावा पाहायला येणार आहेत तर ते दंगा करतायत का, यांना दंगा न करून देणं, कचरा उचलणं किंवा शांतता ठेवणं ही स्वयंसेवकाची कामं असतात. आपण काम करायचं असतं, सेवा करायची असते कधी विज्ञान मेळाव्यामध्ये जर स्वयंसेवक असलो तर. मग समजा तुम्ही तसे स्वयंसेवक आहात तर तुम्ही काय कराल असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे. आणि पर्याय काय विचार, पर्याय काय दिले बघा, इतरांवर रुबाब गाजवेल. आता तुम्हाला अधिकार काय दिला आहे, तर मुलांना शांत बसवायचं आणि तुम्ही त्यांच्यावर रुबाब गाजवताय. रुबाब याचा अर्थ दादागिरी करताय तुम्ही, बरोबर आहे का हो? तर नाही, म्हणजे हा पर्याय मला चांगला वाटत नाही. या घटनेच्या दृष्टीनं हा मला योग्य नाही वाटत, कारण आपण मागच्या तास शिकायला शिकलोय की मोठ्यांचा सन्मान, लहानांना मार्गदर्शन. ठीक आहे, जाऊया पुढं. इतरत्र भटकेल. आता जबाबदारी काय दिली आपल्याला की स्वयंसेवक याचा अर्थ काम करण्याची जबाबदारी,
परंतु इथं काय लिहिलंय आपल्याला, इतरत्र भटकेल, दुसरीकडेच कुणीकडे तर फिरत बसेल. हे योग्य आहे का? नाही. तुम्ही जर दुसरीकडे फिरत बसला तर तिकडे त्या वस्तूला काय झालं तर, म्हणून तुम्ही इतरत्र भटकणं म्हणजे फिरणं हे योग्य नाही, हे या दृष्टीनं चांगलं नाही. त्यामुळे हा सुद्धा पर्याय योग्य वाटत नाही. येऊया पुढच्या पर्यायाकडे. बघा, दिलेल्या जबाबदारीचे तंतोतंत पालन करेन. हा हा जरा पर्याय चांगला वाटतो आपल्याला, आणि जरा काय म्हण बरोबर वाटतोय की दिलेल्या जबाबदारीचे पालन करेन. ठीक आहे, हा बरोबर वाटतोय तर थोडस टिक करून ठेवूया. चौथा पर्याय काय म्हणतोय बघा, गप्पा मारत बसेल. आता गप्पा मारायची ही वेळ आहे का? गप्पा परत मारू शकतो, परंतु जबाबदारी स्वयंसेवकाची आहे, त्यामुळे गप्पा मारत बसेल हाही पर्याय योग्य वाटत नाही. मग तुर्तास आपण जो बरोबर ठरवला होता तोच सर्वात योग्य सर्वात चांगला आहे विद्यार्थी मित्रांनो. की मी स्वयंसेवक आहे तर माझ्यावर काय जबाबदारी आहे, तर जबाबदारी त्याचं मी नक्कीच पालन करेन, हे योग्य आणि सर्वात चांगलं वाटतंय. म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3, दिलेल्या जबाबदारीचे पालन करेन असं आपल्याला मिळणार आहे. येऊया पुढच्या प्रश्नाकडे. रायगड किल्ला पाहायला गेला आहात, समजा तुमची सहल गेलेली आहे रायगड किल्ल्यावर, आणि तुम्ही रायगड किल्ला पाहायला गेलाय, तर तेव्हा तुम्ही काय कराल? तर बघा, किल्ल्यावर गेल्यानंतर समजा पहिला पर्याय काय दिलाय की भिंतीवरती नाव लिहे. आपण सुरुवात करताना सांगितलं की एखाद्या पुरातन वास्तूवर आपण नाव लिहिणं हे योग्य नाही, कारण ते आपले वैभव आहेत, ते आपलं समृद्ध आहेत, समृद्धी आहे ती आपली, त्यामुळे आपण त्याच्यावर नाव लिहिलं नाही पाहिजे. कारण संपत्ती वैभव हे सर्वस्व आपले पुरातन वस्तू आहे, त्यामुळे आपण भिंतीवरती नाव लिहिणं, किल्ल्यांच्या भिंतीवरती नाव लिहिणं हे चांगलं नाही, नको हा पर्याय. जाऊया पुढे. किल्ल्यावरील केर कचरा गोळा करेल. हा, किल्ला स्वच्छ ठेवण्यासाठी किल्ल्यावरील केर कचरा गोळा करेन हा पर्याय चांगला वाटतो आपल्याला. ठीक आहे, पण चारही पर्याय आपल्याला वाचायचे. चला जाऊया पुढे. दंगा मस्ती करेन. आता हे बरोबर आहे का? आपल्याला सरांनी चांगली सहलीमध्ये रायगड किल्ला दाखवत आहेत आपल्याला, तर या रायगड किल्ल्याला आपण निरीक्षण केलं पाहिजे, ते काय सांगतायत ते ऐकलं पाहिजे काळजीपूर्वक, परंतु आपण इथं काय करतोय, दंगा मस्ती करेन. हे योग्य वाटतंय का? तर नाही, त्यामुळे हा सुद्धा पर्याय आम्हाला नको. पुढे जाऊया. तेथील वस्तू घरी नेईन. आता तिथल्या वस्तू घरी नेईन याचा अर्थ ते चोरी झाल्यासारखं झालं का नाही? आणि चोरी करणं चांगलं नसतं, चोरी करू नये हे लक्षात घ्या. चोरी करणं काय चांगलं आहे का? तर चोरी करणं चांगलं नाही, म्हणजे चोरी करू नये हे आपण शिकलोय. म्हणून तिथल्या वस्तू घरी नेईन हा पर्याय मला योग्य वाटत नाही, चांगला पण वाटत नाही. मग आपण तुर्तात जो ठेवलेला आहे शिल्लक टिक करून, तोच खरं खूप चांगला आहे. की किल्ला पाहायला गेल्यानंतर समजा मला शिक्षक माहिती सांगताना ती माहिती ऐकत असताना जर एखाद्या ठिकाणी मला केर कचरा दिसला असेल, तर किल्ल्यावरील केर कचरा मी गोळा करेन हा सर्वात चांगला आणि सर्वात योग्य पर्याय वाटतो विद्यार्थी मित्रांनो. म्हणून रायगड किल्ला पाहायला गेल्यानंतर किल्ल्यावरील केर कचरा गोळा करेन हा आपल्याला उत्तर मिळणार आहे. या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2, किल्ल्यावरील केर कचरा गोळा करेन असं आपल्याला मिळणार आहे. येऊया पुढच्या प्रश्नाकडे. गावात शाळेमार्फत स्वच्छता अभियान राबवायचं ठरवले. बघा, मगाशी सांगितल्याप्रमाणे आपली ग्राम स्वच्छता चालली आहे, गाव स्वच्छ करायचं आहे आणि एक अभियान राबवले, तर तेव्हा तुम्ही काय कराल? पहिला शब्द असा आहे, नाव नोंदवू मदत करू. चांगला आहे, स्वच्छता अभियानामध्ये आम्ही आमचं स्वतःचं नाव नोंदवू आणि मदत करू. तुर्तास हे चांगलं वाटतंय, टिक करून ठेवा. जाऊया पुढे. त्या दिवशी शाळेतच जाणार नाही. आता हे बघा, बरोबर वाटतं का? त्या दिवशी शाळेत नाही जाणार हे बरोबर नाही. गाव आपला आहे तर आपण श्रमदान केलं पाहिजे, कष्ट केलं पाहिजे, सेवा केली पाहिजे, आणि इथं काय म्हणतात ते शाळेत शाळाच बुडवायची, सुट्टीच घ्यायची त्या शाळेतनं त्या दिवसाची, हे बरोबर नाही, हे चांगलं नाही. समाजाप्रती आपली काही जबाबदारी असते, त्यासाठी आपण भाग घेतला पाहिजे हे लक्षात घ्या. पुढे टीका करेन. टीका करेन याचा अर्थ नावं ठेवेन. आता नावं ठेवणं चांगलं आहे का? तर मगाशीच बघितलं आपण, नावं ठेवणं चांगलं नाही, त्यामुळे हा देखील आपल्याला पर्याय नको आहे या घटनेच्या दृष्टीनं. म्हणजे हा पर्याय नको तर पुढे जाऊया. मी आजारी आहे असं खोटं सांगेन. आता आपण बघितलंय मागच्यात असे केला की खोटं बोलणं चांगलं आहे का हो? तर खोटं बोलू नये, नेहमी खरं बोलावं हे आपण शिकलेलो आहे. मग मी आजारी आहे असं खोटं कारण सांगेल असं बोलणं या घटनेच्या दृष्टीनं योग्य नाही आणि चांगलंही नाही. मग विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर काय आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1 टिक करून ठेवलाय. बघा काय, जर आमच्या गावामध्ये शाळेमध्ये स्वच्छता अभियान चालू आहे, शाळेमार्फत स्वच्छता अभियान चालू आहे, गावामध्ये शाळेने आमचा एक चांगला उपक्रम घेतलाय, तर सर्व मुलं स्वच्छता करतायत, सर्व माणसं स्वच्छता करतायत, तर माझी जबाबदारी काय आहे? तर मी सुद्धा त्यामध्ये नाव नोंदवलं पाहिजे आणि मी सुद्धा मदत केली पाहिजे. म्हणजेच
शाळेमार्फत जेव्हा स्वच्छता अभियान असेल तेव्हा मी त्या दिवशी शाळेत नाही जाणार, नको. ती का करेल, नावं ठेवेन, हे पण नको. आजारी असं खोटं सांगेन, हे पण नको. मग काय पाहिजे? सर्वात योग्य आणि सर्वात चांगला पर्याय कोणता आहे? तर पर्याय क्रमांक एक, नाव नोंदवू आणि मदत करू. म्हणून आपल्याला या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक एक, नाव नोंदवू आणि आम्ही त्या स्वच्छता अभियानामध्ये चांगली मदत करू असं आपल्याला मिळणार आहे.